तरकारे साहेब, कसं आहे, ज्या ह्या महिना झाला आहे, महिन्याभरात अनेक राजकीय घडामोडी झाल्यात, एक फक्त कन्फ्युजन तयार होत आहे. मला हे दोन कन्फ्युजन होतं, तुम्ही एक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तरी थोडंसं मत क्लिअर करावं असं मला वाटतं. म्हणजे नक्की पक्षामध्ये आधी म्हणतायत की पवार विरुद्ध पवार आहे का, कारण तुमची पहिली सभा झाली तुमच्या गटाची, तुमच्या पक्षाची MIT भुजबळांच्या इथे. तिथे स्वतः अजितदादांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की कधी थांबलं पाहिजे, थांबण्याचं वय झालं पाहिजे, किंवा मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का. छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी तर थेट राजकारण कसं बेभरोशाचं आहे याच्यावर पवारसाहेबांच्या राजकारणातच त्यांनी थेट बोट ठेवलं तिथे. हे सगळं घडतं. परत काही दिवसांनी काही सगळे वरिष्ठ नेते, तुम्ही सगळे पवारसाहेबांना भेटायला जाता आशीर्वाद द्यावा म्हणून. नक्की ना महाराष्ट्राचा मतदार कन्फ्यूज होतो आहे की नक्की काय झालं आहे. शिवसेनेत झालं तसं असं अनेकांना वाटतं आहे, पण दुसरीकडे नक्की पवार विरुद्ध पवार आहे की दोन्ही पवार सोबत आहेत. कारण कालच अजितदादा शिरूरमध्ये म्हणाले की आम्ही दोघं वेगळे वाटत असलं तरी आम्ही सोबत आहोत. नक्की काय याच्यावर तुम्ही प्रकाश टाकावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून. नाही काय याच्यामध्ये कन्फ्युजन असण्याचं काही कारण नाही. आता कालसुद्धा ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना लोकमान्य टिळक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं, आपण याने अनेक महिन्यांनी दाखवले की दादा पाठीमागून गेले. मला स्पष्टपणे आपल्यासमोर या ठिकाणी सांगायचं की गेल्या 24 वर्षात एकत्रितपणाच्या कार्यक्रमाचा मी अनेक वेळेला साक्षीदार आहे. अनेक वेळेला साक्षीदार असताना षणमुखाना हॉलमध्ये नुकताच आमचा पार्टीचा वर्धापन दिन ज्यावेळेला साजरा झाला त्यावेळचीसुद्धा तुम्ही क्लिप बघू शकता. अजितदादा त्यावेळेला भाषणालासुद्धा पाठीमागून गेले, भाषण संपल्याच्यानंतरसुद्धा पाठीमागून आले. साहेबांच्या समोरून ओलांडून जाणं हा त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये कधी केलंच नाही, मी स्वतः कधी पाहिलं नाही. व्यासपीठावरती बसत असताना सुद्धा त्यांचा मान उपमुख्यमंत्री म्हणून, पक्षाचे एक नेते म्हणून, साहेबांच्या बाजूला बसण्याचा अनेक वेळेला असतानासुद्धा साहेबांपासून दोन खुर्ची, म्हणजे आम्हाला अनेक वेळेला ते बाजूला बसवायचे पण ते बाजूला त्याच्या पलीकडे बसायचे. याचा अर्थ त्यांच्या मनातली जी आदरभावना श्रद्धेय पवारसाहेबांच्याबद्दलची जी आहे, ती भावना त्यांच्या मनात काली आहे, आजही आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे कन्फ्युजन असण्याचं काही कारण नाही. त्यांनी तेच सांगितलं की कुटुंब आणि राजकीय भूमिका ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. कालच्या भाषणाच्या ओघामध्ये त्याने जे काही शिरूरला भाषण केलं त्याच्या पाठीमागच्या भावना त्याच त्या ठिकाणी होत्या. मला असं वाटतं की तसं कन्फ्युजन कोणाच्या मनामध्ये राहण्याचं काही कारण नाही. तर मग लोकांना मग नक्की भूमिका कळत नाही ना. अजित पवारांची ही भूमिका खरी की त्या दिवशी भाषणात त्यांनी जे काय त्यांचं अरण्यरुदन होतं त्यांनी सांगितलं की मला कशाप्रकारे घुसमट होते. आणि अनेकांनी बोलले तिथे तुम्ही सगळे मंचावरती तिथे होतात, धनंजय मुंडेसारखे नेते म्हणतात की इतकी घुसमट कोणाचीच झाली नाही पक्षामध्ये. मग ती भूमिका खरी अजित पवारांची राजकीय भूमिका की ही समजून घेण्याची किंवा सोबत राहण्याची भूमिका खरी ही अजित पवारांबाबतच नाही पक्षाला पण हा लागू होतं की पक्षाची नक्की भूमिका की आता नाही असं आहे की आमच्या सर्वांचं दैवत पवारसाहेब आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक विशिष्ट राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर आम्ही मंत्री आणि मी आज प्रदेशाध्यक्ष आहे आदरणीय प्रफुल्लभाई त्या ठिकाणी आहेत. आम्ही सर्वजण आदरणीय पवारसाहेबांना भेटायला गेलो, त्यांच्याजवळ आमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. दुसऱ्या दिवशी सर्व विधानसभा सदस्यांना घेऊनसुद्धा साहेबांना भेटायला गेलो. साहेबांची भेट घेण्यामध्ये गैर त्याच्यामध्ये असण्याचं काही कारण नाही. दीर्घकाळ त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी वावरलेलो आहोत. एक भूमिका घेतली, मी सांगितलं ना की एक भूमिका घेतली. आज आम्ही आता NDA चे घटक त्या ठिकाणी झालेलो आहोत, घटक पक्ष त्या ठिकाणी झालेलो आहोत, महायुतीचे घटक राज्यामध्ये झालेलो आहोत, राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. त्यामुळे तशी संभ्रमाची अवस्था कोणाच्या मनामध्ये राहण्याचं काही कारण नाही.
पवार साहेब दैवत आहेत म्हणतात, पण पवार साहेब तुम्ही NDA सोबत आहात, पवार इंडिया आघाडीसोबत आहेत, महाराष्ट्रात महायुतीसोबत आहेत, पवार साहेब महाविकास आघाडीसोबत आहेत, हे कसं मग दैवताशी तुम्ही समजून घ्याल किंवा त्याच्याशी कसं लोकांना समजून सांगाल ही गोष्ट? नाही कमलेशजी, एक असं आहे की शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये एक विशिष्ट बळीच्या भावना असतात. आम्ही सगळ्यांनी त्या भावना आमच्या मनामध्ये दीर्घकाळ जोपासल्यात. आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी लाभलं. राजकीय भूमिका मी मगाच सांगितलं की आता एक राजकीय भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली, विचारपूर्वक घेतली, सामूहिकरित्या त्या ठिकाणी घेतली. त्यामुळे त्याच्यापेक्षा या संदर्भामध्ये मला अधिक भाष्य त्या ठिकाणी करायचं नाही. घेतलेल्या भूमिकेशी समरथ राहस उद्याच्या भविष्याची वाटचाल आम्हाला सर्वांना पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायची आहे. घेतलेली भूमिकेबद्दल ठीक आहे, पण मी सांगू का तटकर साहेब, आम्ही आता पत्रकार म्हणून ग्राउंडवरती अनेकांशी बोलत असतो. अनेकांना महाराष्ट्रात एक असा मोठा लोकांचा लोकसंख्या आहे लोकांची, की ज्यांना असं वाटतं की ही सगळी लुटूपुटूची लढाई आहे. म्हणजे तुम्ही आता म्हणतात की दैवत आहेत, त्यांना त्यांच्याबद्दल एकीकडे भाषणात बोलायचं, दुसरीकडे त्यांच्याकडे जाऊन आशीर्वाद घ्यायचे. बघा ना, आता प्रदेशाध्यक्ष पदावरनं एक गोष्ट होते, त्या दिवशी तुम्ही आणि जयंत पाटील तुम्ही एकमेकांना मिठ्या मारतात, मग नंतर त्याला सोयीस्करपणे नाव द्यायचं की राजकीय संस्कृती आहे. पण शिवसेनेत जेव्हा आपण बघितलं, शिवसेनेची दोन चक्र जेव्हा झाली, तेव्हा अत्यंत कटु लढाई बघायला मिळाली आपल्याला. त्यामुळे इथे मात्र तसं होताना दिसत नाही, त्यामुळे अनेकांना शंका येते की खरंच वाद राष्ट्रवादीमध्ये आहे की ही लुटूपुटूची लढाई आणि दोन्ही डगरींवरती दोन दगडांवरती पाय ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे. नाही, दोन दगड्यावरती पाय ठेवण्याचं त्या ठिकाणी कारण असण्याचं काही नाहीच. एक असं आहे की आपण सांगता की शिवसेनेमध्ये ज्यावेळेला दोन भाग झाले त्यावेळेला कमालीची कटुता त्या ठिकाणी झाली. वस्तुस्थिती खरी आहे, कारण आता त्या पक्षामध्ये का कमालीची कटुता यावी, का परस्परांच्याबद्दल एवढं चिकलफेक करण्यासाठी वक्तव्य त्या ठिकाणी व्हावी, तो त्यांचा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भामध्ये मी आज काय बोलणं फारसं उचित त्या ठिकाणी ठरू शकणार नाही. पण आम्ही ज्या पद्धतीने वावरलो, एकमेकाच्याबद्दल दीर्घकाळ परस्परांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका घेतली, मी मगाचपासून सांगतो आहे आणि आत्ताही परत त्याचा पुनरुच्चार करतो की आम्ही एक विशिष्ट राजकीय भूमिका घेऊन आज आम्ही महाराष्ट्रामध्ये पावलं त्या ठिकाणी उचललेले आहेत. याचा अर्थ कटुता यावी, परस्परांच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलावं असं त्या ठिकाणी निर्माण होण्याचं काही कारण असू शकत नाही.